बांदा शहरातील निमजगा प्राथमिक शाळेच्या तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला वापोली रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी चॉकलेटचे आमिष दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलाने प्रसंगावधान राखत संशयितांच्या हाताचा चावा घेऊन आपली सोडवणूक केली. सकाळी 10:30 भरवस्तीत हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ अर्चना घारेपर यांच्या शिष्टमंडळाने बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे यांची भेट घेत माहिती घेत चर्चा केली. यावेळी सौ अर्चना घारेपर यांनी बांदा परिसरातील निर्जन असलेल्या रस्त्यावर तसेच शाळा सुटल्यानंतर गस्त ठेवावी व अशा संशयास्पद व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी केली. पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी बांदा पोलिसांची अशा ठिकाणी नेहमीच गस्त सुरू असते तरी आता याबाबतीत अधिक जागरूकतेने लक्ष देऊ असे सांगत स्थानिक लोकांनी संशयास्पद व्यक्ती निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, दर्शना बाबर देसाई, बांदा ग्राम पंचायत सदस्य राजेश विरनोडकर, प्रशांत पांगम, गौरांग शेरलेकर, इप्तिकार राजगुरु आदी उपस्थित होते. लोक तर जीवत असतात, परंतु हे जे आहे ना या शाळा सुटण्याच्या दरम्यान त्या दरम्यान देखील आपण त्या ठिकाणी पेट्रोल घेऊ आणि लक्ष देऊ. हे तो मुलगा जे काय सांगतोय खरं म्हणजे आता तो थोडासा भागवलेला आहे, ते शिक्षकांना काय सांगितलं म्हणून ते शिक्षक त्याला आज सांगितलं. बरं ठीक आहे, ते खरं खोटं म्हणत नाही, पण आपण खरं एक ग्रहित करून काम करू आणि त्याबद्दल बघूया त्याच्याकडे. आणि आहे ते मुलीच्या वगैरे घटना तक्रार की आता तरी चालू असते. मी आमचा रात्रभर आम्ही त्याच एका तपासा करतो आहे, मी काय सांगण्यासाठी गोष्टी नाही.